पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुइज्जू यांच्यात आज नवी दिल्लीत परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा. मुइज्जू यांचं राष्ट्रपतींनी केलं औपचारिक स्वागत. नक्षलवादी कारवायांनी प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत होणार आढावा बैठक. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत डिफ कनेक्ट 4.0 या संरक्षण उद्योगाशी संबंधित प्रदर्शन आणि परिसंवादाचं होणार उद्घाटन. सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे जगातलं दुसरं सेमीकंडक्टर केंद्र होण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. मुंबईतल्या कांदिवली इथं राष्ट्रीय क्रीडा उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार. राज्यातलं सरकार नारी शक्तीचा जागर करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला सशक्तीकरण अभियानाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजन. बुलडाण्यातील खामगाव इथं जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण. 2365 कोटींच्या विविध विकास कामांचंही भूमिपूजन आणि लोकार्पण. दुबई इथं सुरू असलेल्या महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 खेळाडू राखून विजय. या स्पर्धेतला भारताचा पहिला विजय. आणि भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या T20 क्रिकेट सामन्यातील पहिल्या सामन्यात भारताचा 7 गडी राखत विजय. 3 सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 आघाडी.